1961 साली पोर्तुगीजांच्या जोखडातून गोमंतक मुक्त झाल्यानंतर गोव्यात सत्तेवर आलेलं पहिलं सरकार म्हणजे बहुजनांचा पाठिंबा असलेलं मगो पक्षाचं सरकार. 1963 साली अस्तित्वात आलेल्या पहिल्या विधानसभेत भाऊसाहेब अर्थातच दयानंद बांदोडकर यांच्या नेतृत्वाखाली मगो पक्षाचं सरकार स्थापन झालं. भाऊसाहेबांनी गोव्याच्या जनसामान्यांच्या उद्धारासाठी केलेल्या अथक आणि अविरोध कार्यामुळेच त्यांना गोमंतकाचे भाग्य विधाते ही उपाधी लाभली. शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांच्या दारात पोहोचवणाऱ्या भाऊसाहेबांचे अनंत उपकार आम्हा गोमंतकीयांवर आहे. गावागावात वाड्या वाड्यावर मराठी प्राथमिक शाळांचं जाळं विणून फक्त अभिजनांपर्यंत सीमित असलेली ज्ञानगंगा बहुजनांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी भगीरथ प्रयत्न करणारा मगो पक्ष आणि अर्थातच या पक्षाचा द्रष्टा नेता भाऊसाहेब बांदोडकर. भाऊसाहेबांच्या अकाली निधनानंतर मगो पक्षाची ध्वजा आपल्या खांद्यावर दिमाखाना मिरवणाऱ्या त्यांच्या उत्तराधिकारी शशिकलाताई काकोडकर वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री पदाची आन बान आणि शान सांभाळणाऱ्या शशिकलाताई राज्यासाठी हितकारक आणि संस्कृती संवर्धनासाठी पोषक असे कोणतेही निर्णय घेताना कुणाचीही तमा बाळगत नसत. त्यांनी अनेक लोकहितकारी कायदे संमत करून सामान्यांचं जगणं सुसह्य बनवलं. कष्टकरी समाजाला ते कसत असलेल्या जमिनीचा मालकी हक्क मिळवून देणारा कुळ मुणकार कायद्याचा इथे आवर्जून उल्लेख करावा लागेल. जनसामान्यांच्या भावनांचा आदर करणारा हा पक्ष जरी काही काळ सत्तेत नव्हता तरी या पक्षाची जनसामान्यातली प्रतिमा मात्र तशीच कायम आहे. मगो पक्ष आणि सिंहाच्या चिन्हावर जीवापाड प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते शोधत होते एक सक्षम आक्रमक आणि सर्वमान्य नेतृत्व. एकेकाळी गोमंतकीयांच्या हृदय सिंहासनावर राज्य करणाऱ्या या मगो पक्षाला तोही दिवस दूर नव्हता. प्रत्यक्ष भाऊसाहेबांनी प्रतिनिधित्व केलेल्या मांद्रे मतदारसंघातून उगवले ते जीत आरोलकर. कसलीही अपेक्षा न ठेवता जनसामान्यांची मनोभावे सेवा करत ज्येष्ठांच्या आशीर्वादानं आणि बहुजनांच्या पाठिंबानं उभं राहिलं एक सक्षम नेतृत्व जीत आरोलकर. राजकारण आणि समाजकारण या दोन्हींचा समतोल सांभाळण्याचा कसत असलेला हा नेता गोमंतकाच्या राजकारणामध्ये महत्वाची भूमिका बजावत सामान्य लोकांच्या समस्या आणि प्रश्न अचूकपणे समजणाऱ्या या नेत्यानं सतत विकासाच्या राजकारणाची कास धरल्याचं आपल्याला लक्षात येतं. कोणतेही राजकीय पद न भूषवता जीत आरोलकरांनी समाजकारण हेच राजकारण लक्षात ठेवून अनेक लोकहित कामे हाती घेतली. कोविड महामारीच्या भयंकर काळात मांद्रे मतदारसंघातील लोकांसाठी सुसज्ज विलगीकरण केंद्राची उभारणी करून सर्व सुविधा उपलब्ध करून दिली. मांद्रे मतदारसंघातील महिला स्वावलंबी व्हाव्या या एकमेव दृष्टिकोनातून जीत आरोलकर यांनी त्यांच्या उदरगत संस्थेद्वारे मोर्चीतील महिलांसाठी त्यांचे उत्पादन विकण्याकरिता दुकान सुरू करून दिले. टोकते वादळानंतर स्वतः संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करून रस्त्यावर तसेच लोकांच्या घरावर कोसळलेल्या झाडांना हटवण्यासाठी उपाययोजना केली. तसेच उदरगत संस्थेतर्फे मोबदला देण्यात आला. महत्वाच्या कागदपत्रांसाठी ऑनलाईन अर्ज करताना येणाऱ्या अडचणी पाहत जीत आरोलकर यांनी त्यांच्या डिजी सेवा उपक्रमाद्वारे शेकडो लोकांना मोफत अर्ज करण्यास मदत केली. कोविड काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेस घेत असताना येणाऱ्या अडचणी पाहत जीत आरोलकर यांनी त्यांच्या डिजी सेवा उपक्रमाद्वारे मांद्रे मतदारसंघातील प्रत्येक गावात वायफाय झोन तयार केले. केरळातील पुरामध्ये अडकलेल्या मांद्रेवासियांना सुखरूप घरी घेऊन येण्याची कामगिरी बजावली. मांद्रेतील युवकांना खेळामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन तसेच विविध क्रीडा सामग्रींचे वाटप केले. मांद्रेतील आर्थिक दुर्बळ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. ही विकासाची गंगा प्रत्येकाच्या दारात पोहोचवणाऱ्या जीत यांनी आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यामध्ये कोणतीच कमतरता ठेवली नाही. उदरगत संस्थेमार्फत अनेक समाजोपयोगी उपक्रम गेली अनेक वर्षे अव्याहतपणे चालू आहेत.
स्थानिक पक्षच राज्याचं हित चांगल्या प्रकारे जपू शकतो हे जाणून मगो पक्षाचं नेतृत्व मांद्रेत करण्यास जीत आरोलकर सज्ज आहेत। भाऊसाहेबांचा आदर्श पुढे घेऊन जाणाऱ्या या नेत्याला आवश्यकता आहे आपल्या पाठिंब्याची, आपल्या आशीर्वादाची। चला तर निश्चय करूया, यंदा फक्त सिंहावरच मते मारून मगो पक्षाला प्रचंड बहुमतानी विजयी करूया।